श्री सद्गुरु सत्यदत्त पूजा श्री गणेशाय नमः। आचम्यम परत डोळ्यांना पाणी लावा। संकल्प, पहिला संकल्प झाला आता दुसरा संकल्प। दुसरा संकल्प करायचा आहे आपल्याला। बघा, प्रत्येक पूजा घालायची आहे, सद्गुरु सत्यदत्त पूजा घाला, कुठली पण पूजा घाला, पण संकल्प करा। संकल्प का करा? तुम्ही का पूजा घालता? आपल्या घरामध्ये आपले सगळा परिवार सुखी समाधानी आणि बळकट धनसंपदा येण्यासाठीच आपण पूजा घालतो, सत्यदत्त पूजा घालतो। का अशीच घालतो पूजा? नाही ना। मग आपल्याला संकल्प करायचा आहे या घरात का? जेव्हा पूजा घालताना संकल्प देतात, मग तो संकल्प समजून जायचा की तो संकल्प कसला आहे। तो संकल्प असा असतो की आपण त्या परमेश्वराची स्तुती अखंड करायची आहे। संकल्प असा असतो त्या घरात अखंड भक्ती करायची आहे। भक्ती केली तर शक्ती वाढते, बळ वाढते, धनसंपदा वाढते। सगळ्यांनी भक्ती केली, सगळ्यांनी ईश्वराची स्तुती केली तर धनसंपदा नक्कीच वाढेल न वाढते पण हा संकल्प करायचा आहे आपल्याला। पहिला संकल्प पण त्या ईश्वराची स्तुतीच केली आपण, ईश्वराच्या नावाची स्तुती केली, ईश्वराचे सगळे जन्माचे नावं घेतली, ती स्तुती केली। आता दुसरा संकल्प बघूया। सायं पुन्हा सात स्नात्वा वासशी परिधाय गोमय लिप्ते रंग वल्ल्यादी रंजिते प्रदेशे कल्पितं शुभं पूजास्थानं अगत्यं संभृत पूजा संभार। आसनी उपविश्य आचम्यं प्राणानायम्यं कृते देव सद्गुरुर्वंदी वंदन। पुनः स्वासने उपविश्य, बघा पूजा घालायच्या अगोदर काय काय करायचं आहे ते सांगितलेलंच आहे। गोमय लिप्ते रंगवल्यादी रंजिते, सारवण वगैरे करून एक संकल्प आपलं झाला, पूजेचं पूर्ण आपण हे केलं, एक संकल्प घेतला। दुसरा संकल्प ज्याचं आपण म्हणजे जे सारवण वगैरे करतो त्याची स्तुती थोडीशी करायची। गोमय लिप्ते, गोमय लिप्ते रंगवल्यादी रंजिते, आपण पूजाचं सगळं शेणाणी सारवलेलं आहे, रंगोळी काढलेली आहे, रंगोळी काढलेली आहे, त्याच्यावर पूजा घेतलेली आहे, आपण करायला घेतलेली आहे। तो संकल्प करायचा आहे की हे शुभ आहे। कल्पितम ही कल्पना करायची आहे की हे सगळं काय आहे शुभ आहे न शुभ होऊ दे, आहे ना। पूजा कशाला आपण करतो? तो शुभता येण्यासाठी। शुभम पूजास्थानम, जो पूजेचं स्थान आहे तो शुभ होऊ दे। अगत्यम, कोण कोणाचे अगत्य, कोणाचा आरंभ झालाय? संभृत पूजा संभार, पूजेचा कोणाचा आरंभ झाला? तर पूजेचा, पूजा आरंभ केलेली आहे। आणि आसने, आसने म्हणजे पाटावर बसलेले आहेत, भटजी बसले, एकीकडे जोडप बसले आहे। उपविश्य आणि त्यांना परत डोळ्यांना पाणी लावून दिलं, परत संकल्प सुरू झालं। प्राणानायम्य, प्राणानायम्य जो प्राण देणारा आहे, प्राणाचं नायक। कृत देव, देव कसा आहे? कृत आहे। कृत म्हणजे कसा? सत्य आहे। सद्गुरुर्वंदी वंदन, सद्गुरुर्वादी वंदन, सद्गुरूला वंदन करायचं आहे। का सद्गुरूला वंदन करायचं आहे? कारण हा देव कोणी दाखवला? सद्गुरूने दाखवला, म्हणून सद्गुरूला वंदन करायला सांगितलं। पुन्हा श्वासने उपविश्य आचमं पवित्रम धृत्वा प्राणानायम्य, परत काय केलं? डोळ्यांना पाणी लावलं आणि परत तो प्राणाचा नायक आहे त्याला परत वंदन केलं। मग प्राणाचा नायक कोण? जो परब्रह्म कोण आहे? कोण आहे परब्रह्म? या पूर्ण विश्वाचा, तिन्ही लोकांचा जो परब्रह्म आहे तो कोण आहे? श्रीमन महागणाधिपतये नमः, तो कोण आहे? परब्रह्म आहे, श्रीमन
महागणाधिपते नमः हा परब्रह्माचा नाव आहे. गणेशाय नमः त्याचाच अंश आहे आणि श्रीमन महागणाधिपते नमः हा परब्रह्म आहे. हा परब्रह्म प्रत्यक्षात शंकर आणि पार्वती यांचं लग्न लावून दिलेलं आहे या परब्रह्माने. शंकर आणि पार्वतीचं लग्न लावून दिलेलं आहे. बघा, लक्ष्मी नारायणाभ्यम नमः, लक्ष्मी नारायणाला सुद्धा नमस्कार करा. लक्ष्मी नारायण कोण आहे? ती धनसंपदा देणारी लक्ष्मी नारायण. नारायण प्रत्यक्षात तो कोण आहे? तो पण मालकच आहे. उमा महेश्वराभ्यम नमः, उमा महेश्वर पार्वती आणि शंकर यांना यांचं पण वंदन आहे. आणि त्यांचं त्यांना सगळ्यांना वंदन केल्यानंतर वंदन बघा, श्रीमन महागणाधिपते नमः, परब्रह्माला वंदन, सद्गुरूला वंदन, नंतर परब्रह्माला वंदन, नंतर लक्ष्मीनारायणाभ्यम नमः त्यांना वंदन, उमा महेश्वराभ्यम नमः त्यांना वंदन, माता पितृभ्यम नमः, नंतर पाटावरून उठायचं आणि माता पित्याला पण नमस्कार करायचं. कारण माता पिता तिथे प्रत्यक्षात आहेत ना, असतील जिवंत तर नमस्कार करायचं त्यांना, माता पित्याला त्यांना नमस्कार करून परत पाटावर येऊन बसायचं. नंतर कुलदेवतोभ्यम नमः, कुलदेवताची पूजा करायची, म्हणजे कुलदेवताला नमस्कार करायचं. ग्राम देवतोभ्यम नमः, ह्यांना काय करायचं आहे की प्रत्येकाला फुलं, फुलांनी काय करायचं आहे, पाणी असं शिंपडायचं आहे. ग्राम देवतोभ्यम नमः, कुलदेवतेला पाणी शिंपडलं. ग्राम देवतोभ्यम नमः, स्थान देवतोभ्यम नमः. ग्राम देवता म्हणजे गावाचं संरक्षण करणारी जी देवता आहे तिचं पण पूजन, म्हणजे तिला पण वंदन करायचं आहे. स्थान देवतोभ्यम नमः, गावामध्ये ज्या देवाचं स्थान आहे त्यालासुद्धा वंदन, मग तो कुठले पण देवता असेल तर पण त्याला स्थान देवताच म्हणतात. वास्तुदेवतोभ्यम नमः, वास्तुदेवता म्हणजे आपण घर बांधतो आणि घरामध्ये एक वास्तुदेवता असते, लक्षात ठेवायचा. आणि वास्तुदेवता आपल्या समोरच्या दारामध्येच, पूर्ण सगळे घराचे चारी बाजू, सगळ्या टोटल 8 बाजू आणि वरून, वर आणि खाली बघा, पूर्व पश्चिम दक्षिण, पूर्व दक्षिण पश्चिम उत्तर ईशान्य आग्नेय नैऋत्य आणि वायव्य ह्या दिशा, अध ऊर्ध्व म्हणजे खालीवर ह्या पण दिशा, ह्या सगळ्या मिळून वास्तुदेवताभ्यम नमः त्याची सुद्धा पूजा असते. आणि वास्तुदेवतेची पण पूजा करायची आहे, कारण वास्तू जिथे राहते तिथे वास्तू चांगली होण्यासाठी, चांगली राहण्यासाठी तर संकल्प आहे घरामध्ये काही अपशब्द बोलायचं नाही. अपशब्द बोललं तर ती वास्तू त्या अपशब्दाचा रिटर्न जबाब देते. तुम्ही निगेटिव सोचलात तर ती वास्तू तुम्हाला निगेटिवच देणार, एवढं लक्षात ठेवायचं. पूजेचा संकल्प काय आहे ते लक्षात घ्यायचं. आदित्य दी नवग्रह देवतोभ्यम नमः, नंतर आदित्य म्हणजे सूर्य, सूर्याबरोबर जे नवग्रह आहेत टोटल, सूर्य धरून सगळे नवग्रह त्यांना सुद्धा वंदन करायचं आहे. सर्वभ्य देवभ्यम नमः, सर्वभ्य देवभ्यो नमः म्हणजे 33 कोटी देवतांना एकदमच नमस्कार करायचं आहे, एकदमच वंदन करायचं आहे ना. सर्वभ्यो देवभ्यो नमः म्हणजे सगळे देवांना नमस्कार. नंतर सर्वभ्यो ब्राह्मणभ्यो नमो नमः, नंतर ब्राह्मणाला वंदन करायचं आहे. जर हा ब्राह्मणच नसेल तर बाकीच्या जातींना काहीच उपयोग नाही. ब्राह्मण जर नष्ट झाला तर बाकीच्या जाती आपोआप नष्ट होतील, एवढं लक्षात ठेवा. आता आपण जातीवर गेलो, आता आपल्या देहाकडे या. हा जो माझा देह आहे, माझा मुख म्हणजे माझा ब्राह्मण आहे, आणि या ब्राह्मणाचे जे खाली आहे ते क्षत्रिय आहे ना, वंश शूद्र, हे सगळे देहाचेच भाग आहेत.
जर हा ब्राह्मण कट झाला आणि ब्राह्मण कुठे गेला तर हे इतर जो भाग आहे क्षत्रिय वैश्य आणि शूद्र जगेल का? ब्राह्मणाविना जगू शकणार नाही. हा इकडे ब्राह्मण देहामध्ये झालं, देहाचं पूर्ण. आपण दुसरं घेऊया, जर ब्राह्मण नसेल पूजेचा, आपण म्हणतो ब्राह्मणाला काय विचारायचं आहे. बघा, सद्गुरू असावा ब्राह्मण. आहे ना सद्गुरू ब्राह्मण? का ब्राह्मण? का तर कर्म ब्राह्मणासारखेच पाहिजे. ब्राह्मण जो असतो, ज्याचे कर्म ब्राह्मणासारखी, अशा ब्राह्मणांचा म्हणजे सर्वभ्य ब्राह्मणोभ्य नमो नमहा, त्या ब्राह्मणांना पण वंदन करायचे. ए तत्कर्म प्रधान देवतोभ्यम नमहा. बघा, प्रधान देवता भ नमहा. प्रधान देवता कुठे असते? प्रधान म्हणजे काय? जी प्रधान देवता, जसा आपला देशाचा पंतप्रधान बोलतो ना, पंतप्रधान, जसं देशाचा पंतप्रधान आहे, तरी तसंच त्या देवांचा पण प्रधान देवता आहे. जो प्रधान आहे, जो राजाचं काम ऐकतो, मूळ देवतेचं काम ऐकतो, तोच आज्ञा देतो ना, जा त्याचं त्याला सुख प्रदान कर. देवता जी असते, मुख्य देवता, ती त्यालाच सांगते की ह्याला सुख प्रदान कर, ए ह्याला वाचव, ह्याला रक्षण दे. ती प्रधान देवता प्रधान देवतेकडे आज्ञा देते, त्या प्रधान देवतेला सुद्धा वंदन आहे. आता लक्षात ठेवा, पुढे गणेशाचं वर्णन आहे. बघा, अविघ्नम अस्तु. कोण अविघ्नम आहे? विघ्न नाशवणारा, हां, विघ्नहर्ता. अविघ्नम अस्तु सुखमुख च एक दंतश्च कपिलो गजकर्ण कह. गणेशाचं वर्णन आहे. सुमुखच्छ कसा आहे त्याचं वंदन, त्याचं वदन कसं आहे? सुमुख आहे, सु आहे, सु. त्याचं जर त्याचं बोलतात ना, गणपतीचं मुख बघितलं तर आनंदी वातावरण होतो. कसा आहे तो वदन त्याचा? एवढा सुंदर वदन आहे, असा वदन ठेवा तुम्ही. बघा, गणपतीचं मुख बघितलं तर पूर्ण आनंदी वातावरण होतो. पण आपण तसाच परिवारात चांगला मुख ठेवा, की परिवाराला वाटायला पाहिजे जो कर्ता पुरुष आहे त्याचं मुख कधी बघते असं प्रत्येकाला वाटायला पाहिजे. कसं वागलं पाहिजे? हां, समजा घरात एक वडील आहे, वडिलांच्या हातातून पूजा झाली तर मुलं बायको बोलायला पाहिजे, आमच्या बाबांचं तोंड कधी बघते असं झालं, बघतो ना, हां, मुख कधी बघते, कधी बाबांचा चेहरा दिसतोय, हां, जेव्हा बाप्पा, बघा लहान मुलाला जेव्हा त्याच्या बाप्पाचा चेहरा दिसतो तेव्हा तो किती खिळून खिळून हसतो. त्याच्या आईचा चेहरा दिसतो तेव्हा खिळून खिळून हसतो, हसतो ना. पण जी धपाटे मारणारी आई असेल, तो लहान मुलगीचा चेहराच नको बघायला. जाणता मूल असेल ना, तेव्हा त्या आईकडे, आईच्यावर किती रागाणी राहतो, चेहराच बघत नाही तिचा. का? कारण तिचा मुखच कसा असतो? खवळलेला असतो. बापाचा पण घ्या, एकाच वेळेला बापाचं मुख पण खवळलेला असला ना, रागाने भरलेला, धपाटे मारणारा, म्हणजे काही न कारण असताना पण धपाटे मारणारा असेल ना, तरी पण मुलं काय करतात, त्या बापाचा चेहराच नको बघायला, असं पण असतो. बघा, म्हणून आपलं मुख कसा पाहिजे, की असं वाटलं पाहिजे की बापाचा चेहरा कधी बघतोय. चेहरा बघितल्यावर सगळ्यांना आनंद वातावरण व्हायला पाहिजे. आणि बाप सत्कर्मात राहिला ना, भले मुलं नाही राहत पण मुलांना तो नक्की सत्कर्माकडेच आहे. म्हणून बापच सत्कर्माकडे पाहिजे. तसा हा गजवदन, गजमुख, गजानन, गणेश हा कसा आहे? सत्कर्मी आहे, धर्माचं पालन करणारा, धर्माचं रक्षण करणारा, असा हा गजानन. बघा त्याचं कसं वर्णन केलंय, सुमुखच्छ सुंदर मुख, एक दंतश एकच दात, कपिल गजकर्ण कह. कसा आहे गजकर्ण कह? गजमुखाचा, गजकर्ण कह मोठे कान असलेला, गजकर्ण कह, गज म्हणजे हत्ती, हत्तीचे कान असलेला, हत्तीचंच मुख बसवलं ना श्री गणेशाला. लंबोदरश त्याचा पोट कसा आहे? लंबोदरश सांगा, त्याचे हत्तीचे कान आहेत कशा करता आहेत?
बघा, आपण जेव्हा त्याची पूजा करतो ना, तेव्हा आपलं सगळं दुःख त्याला मांडत असतो. प्रत्यक्षात मनुष्य सगळे दुःख मांडतो ना, पण जोरात बोलत नाही, पिंडामध्ये बोलत असतो. पण पिंडामध्ये बोललेलं पण त्याच्या कानामध्ये आवाज जातो, एवढी सूक्ष्मता त्याच्याकडे कानामध्ये आहे. ते कान असेच नाही आणि किती सुंदर आहे, सुपासारखे कान आहेत, पण त्याच्यावर माशी बसलेली नसते, कसे हळत असतात त्याचे कान, हां कसे हळत असतात. आणि नेमकीच कोणाचा शब्द कसा आहे ते लगेच ऐकतो तो, ऐकतो ना. जर त्यांच्यामध्ये बोलतात ना ग्रहमान चांगले असले तर त्याची ती पूर्णता करतो. पण नेहमी मांडायचं निवेदन तर चांगलं मांडा हो. एखा बघा, निवेदन मांडताना पण विचार करा, परिवार भरलेला आहे तुमचा, अख्खा परिवार आहे, परिवारात सगळी माणसं पाहिजेत. बघा, एक देह आहे, या देहाला हातपाय नसतील तर तो देह चालणार चालत नाही. तसाच परिवार आहे. परिवार काय आहे? सगळ्यांचं मुख म्हणजे एकच मुख, सगळ्यांचे हात, सगळे देह म्हणजे त्याचे हातपाय आहेत, बल आहे. एक परिवार एकजुटीने राहिला ना तर बळ उभा राहतो, समजला. म्हणून बोलतात निवेदन मांडताना उत्तमच मांडायचं आहे, तर तो प्रसन्नता होतो आणि तर तो त्याचा लगेच उत्तर देतो आणि तो ऐकतो गणपती. म्हणून बोलताना नेहमी पॉझिटिव्ह बोला. वास्तुदेवता पण ऐकते, वास्तुदेवता पूर्ण पुरुष आहे आणि तो ऐकतो सगळा. तुम्ही जसं बोलाल ना तसंच तो तुम्हाला रिटर्न जवाब देईल. लक्षात ठेवा, कुठला पण ईश्वर आहे हा प्रत्यक्षात तुमची बोलीभाषा ऐकतो. म्हणून बोलीभाषा ज्या घरात राहतो ना, तर बोलीभाषा कशी बोलायची हे लक्षात ठेवा. आपली बोलीभाषा नेहमी ईश्वराला, ईश्वराचाच आदर करा. त्या बोलीभाषेमध्ये ईश्वराचा आदर करा तर तुमची बोलीभाषेत बोलीभाषा जी असेल ना ती उत्तमच येणार. आपण घरात आहोत, घराच्या बाहेर रस्त्यावर ना तुम्ही कसे पण बोला, काही त्याला हे नसतं. तिथे पण ईश्वर ऐकतो, पण तिथे वास्तू नसते. मेन घरात ही वास्तुदेवता असते. वास्तुदेवता कशी रिटर्न जवाब देते, तू चांगला बोलला असतं ती नेहमी चांगलं देणार. बोलताना नेहमी पॉझिटिव्ह बोला. बघा, लंबोदरश्य. लंबोदर का? त्या गणेशाचं पोट लंबोदर आहे, मोठा आहे. का? तुमचं जे दुःख आहे ना ते तो त्याच्यामध्ये ठेवतो, परेमध्ये. तुमचे किती दुःख आहे ते तुम्ही दुःख मांडता, ते सगळे त्याच्या परेमध्ये ठेवतो. म्हणून त्याची परा कशी होते, मोठी मोठी होते. विकट विघ्न नाशो गणाधीप. विकट, जे विकट परिस्थितीमध्ये तो तुम्हाला साथ देतो, विघ्नांचा नाश करतो. तुमच्यावर जे विघ्न आलेले असतात त्याचा तो नाश करतो. बघा, सगळे देवांचं पण विघ्न श्री गणेशांनी पाठवलेले आहेत, त्यांचा नाश केलेला आहे. प्रत्येक देवांचा, प्रत्येक त्रिदेवांचा सुद्धा त्यांनी काय केलेले आहे, विघ्न हरवलेलं आहे. म्हणून त्याला विघ्न नाशका म्हणतात, विघ्न हरता म्हणतात. गणाधीप धूम्रकेतू गणाध्यक्ष. गणांचा जो अध्यक्ष आहे तो कोण आहे, श्री गणेश आहे. धूम्रकेतू का म्हटले, हे पण आहे कानाचंच वर्णन आहे. भालचंद्रो काय आहे, भालचंद्रो त्याच्या माथेवर चंद्राची कोर आहे. कारण जेव्हा तो बालरूप असतो त्याचा, एकदम बालरूप म्हणजे म्हणतात ना, एक दिवस 6 महिन्याचा पोर असतो ना, 6 महिन्याचा, 8 महिन्याचा, 8 महिन्याचा पोर चालतो तो किती खटफट असतो, इकडची वस्तू इकडे घे, तिकडची तिकडे घे. 8 महिन्याचं 9 महिन्याची मुलं चालतात. असा बाळ गणपती होता तेव्हा शंकराच्या डोक्यावरून त्यांनी चंद्र काढलेला असतो. त्याला वाटतो तो चमक मारतो ना चंद्र, त्याला वाटते चंद्र हा चमक मारतो, हा किती सुंदर आहे, काय हे चमक आहे. म्हणून तो आणि शंकर महादेव प्रत्यक्षात ध्यानस्थ बसलेले असतात. मुलांनी चंद्र काढला हे त्याला माहीत नसते. चंद्र काढतो, घेऊन जातो पुढे, उडवत जातो. जसा तो चंद्र उडवतो ना तसा तो चंद्र तिकडे उडतो. म्हणजे बघा काय त्या ईश्वराची ताकद असेल, एवढा बाल वय आणि त्या चंद्राला तो असा उडवतो आणि तो तिकडे चंद्र उडत असतो. हां, तो चंद्राला असा हात लावत असतो, त्या चंद्राला तिकडे गुदगुले होत असतात. काय बघा, काय त्या ईश्वराची कल्पना बघा, त्या ईश्वराने कसं म्हणजे किती तो परब्रह्म आहे. काय त्याला बालक म्हटले त्याही, पण तो बालक नाही तर तो प्रत्यक्षात परब्रह्माचाच रूप.